संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या पुणे मतदारसंघातून अखेर काँग्रेसचा उमेदवार निवडला गेला. अखेर काँग्रेसने मोहन जोशी यांचे नाव पुढे करत पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यालाच उमेदवारी दिल्याचं जाहीर केलंय. आता कुठे पुण्यातील लोकसभा निवडणुकीचं चित्र थोडं थोडं स्पष्ट होताना दिसतंय. म्हणजे आता गिरीश बापट यांच्या विरोधात मोहन जोशी हा चुरशीचा सामना पुण्यात रंगणार आहे. मागील निवडणुकीचा जर विचार केला तर मोदी लाटेच्या प्रभावामुळे भाजपाच्या अनिल शिरोळे यांनी बाजी मारत विश्वजीत कदम यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. मोदी लाटेचा प्रभाव गेल्या 5 वर्षात पुण्याच्या राजकारणावर दिसून आला. मागील विधान परिषदेच्या निवडणुकीत पुण्यातील 8ही जागांवर भाजपाने कब्जा केला. म्हणजेच काय तर 8ही जागांवर विजय मिळवून पुण्यात 100% भाजप हा फॉर्म्युलाच यशस्वी झाला. तसंच काहीस पुणे महानगरपालिका निवडणुकांचं देखील झालं. पुणे महानगरपालिकेवर देखील भाजपाने आपला झेंडा रोवून संपूर्ण पुणेच भाजपमय करून टाकलं. 1991 अण्णा जोशींच्या नावाने पुण्यात पहिलं कमळ फुललं होतं. 2014 आधीचा जर का विचार केला तर पुण्यातील आपली सत्ता काँग्रेसने टिकवून ठेवली होती. गाडगीळ घराण्यापासून सुरेश कलमाडी यांनी काँग्रेसची खासदारकी चांगलीच गाजवली. सुरेश कलमाडी हे काँग्रेससाठी मजबूत नेतृत्व समजलं जायचं. पण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कलमाडी यांचा भ्रष्टाचार जेव्हा देशासमोर आला तेव्हा मात्र काँग्रेसने कलमाडी यांची पक्षातून हकालपट्टी केली. आणि इथूनच पुण्यातून काँग्रेसला म्हणावा तसा मजबूत चेहरा आज तागायत मिळालेला नाही. अनिल शिरोळे नंतर जर भाजपाच्या पुण्यातील चेहऱ्याचा जर का विचार केला तर ते व्यक्तिमत्व म्हणजे गिरीश बापट. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता ते मंत्री अशी बापटांची जर्नी आहे. 1991 बापट सर्वप्रथम पुणे महानगरपालिकेतून निवडून आले. त्यानंतर सलग 5 वेळा बापटांनी आमदारकी भूषवली आहे. कसबा मतदारसंघात बापटांची ताकद आजही मजबूत आहे. त्याचं नाव फक्त रिपब्लिकन पार्टी आहे, त्याचं नाव फक्त समाजवादी पार्टी आहे, राष्ट्रीय समाजवादी पक्ष आहे, पॅन्थर आहे, आरपीआय आहे. आणि म्हणून ही विचारांची लढाई मी लढणार. गेले 45 वर्ष या शहरात मी लोकप्रतिनिधित्व करतोय. 3 वेळा महापालिका, 5 वेळा विधानसभा. मला पुण्याचे प्रश्न महापालिकेत सोडवता आले, मला पुण्याचे प्रश्न विधानसभेत सोडवता आले. पालकमंत्री या नात्यानं पुणेकरांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. भविष्यकाळात पुणेकरांची सेवा करण्याकरता पुणेकर मला आता लोकसभेत पाठवत आहे. माझा कार्यकर्ता ही माझी ताकद आहे. आमच्या सर्व युतीतल्या घटक पक्षात कार्यकर्ता हा केंद्रबिंदू आहे. एक निस्वार्थपणे समाजसेवा, पक्षावर निष्ठा, कार्यकर्त्यांचं प्रेम आणि आपल्या ध्येयापासून आणि विचारापासून येत किंचितही मी वंचित होणार नाही. आणीबाणीच्या वेळी कारागृहात पाऊल टाकताना जेवढा मी निश्चयी होतो तेवढाच निश्चयी मी महापालिकेत पाऊल टाकताना होतो, तेवढाच निश्चयी मी विधानसभेत पाऊल टाकताना होतो, तेवढाच निश्चयी मी मंत्री म्हणून काम करताना होतो आणि तेवढाच निश्चयी आणि कर्तव्यदक्ष आणि लोकांना जबाबदार असणारा म्हणून लोकसभेत मी पाय ठेवणार आहे. सर, तुमच्या अपेक्षेपेक्षा पेपर सोपा निघालाय का? मैत्रीपूर्ण लढत होईल असं म्हटलं. मी असं म्हणतो की राजकीय जीवनात मी कधी कोणाला शत्रू मानलं नाही आणि मानूही नाही. समाज ठरवत असतो, मतदार ठरवत असतात, त्याचा निर्णय सर्वमान्य असतो. माझे सगळ्याच पक्षात मित्र आहेत आणि मैत्रीपूर्ण वातावरण ठेवावं लागतं तेव्हा ही लढत देखील मैत्रीपूर्णच होईल. किती लीड मिळेल? मोहन जोशी यांची खरी ओळख म्हणजे काँग्रेसचा युवा कार्यकर्ता ते आमदार. पुण्याच्या राजकारणात काँग्रेसचा सगळ्यात जुना आणि राजकारणी चेहरा म्हणून मोहन जोशी यांचं नाव घेतलं जातं. कशी होईल बापट आणि जोशी यांची लढत? टाकूयात त्यावर एक नजर. मागच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती, आता मात्र ती काही प्रमाणात ओसरताना सुद्धा दिसते. काँग्रेसचा जर का विचार केला तर पुण्याची प्रगती त्यांच्या काळात सुद्धा झाली. आयटी हब पासून सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील कळीचे मुद्दे मात्र अजूनही दोन्ही पक्षांना सोडवता आलेले नाहीत. पुण्यात वाहतुकीचा प्रश्न कित्येक वर्षांपासून जसाच्या तसा आहे. कचऱ्याच्या प्रश्नाने अजूनही श्वास सोडलेला नाही.
पुण्यातील वाहतुकीचा जर का विचार केला तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे दिवसागणिक रस्त्यावर गाड्यांची भर पडतच चालली आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी नेते मंडळी कमजोर पडलेली दिसत आहेत. पुण्यातील काँग्रेसमध्ये एकीची कमतरता, त्याचा फटका मोहन जोशी यांना बसू शकतो. ऐनवेळी उमेदवार म्हणून नाव समोर आल्याने म्हणावा तसा नावाचा प्रचार झालेला नाही. मोहन जोशी हे माजी आमदार आहेत, सध्याच्या घडीला एकही पद बरोबर नाही, त्यामुळे देखील परिणाम होऊ शकतो. स्वच्छ प्रतिमा, सभ्य नम्र व्यक्तिमत्व. मोदी लाट ओसरल्याचा होणार फायदा. जनसंपर्क आहे उत्तम. बापट यांच्या जमेच्या बाजू, भक्कम जनसंपर्क. मंत्रीपद भूषवलेलं व्यक्तिमत्व. पुणे महानगरपालिका निवडणुकीवेळी दमदार कामगिरी. मातकभर कसलेलं राजकारणी व्यक्तिमत्व म्हणून आहे ओळख. बापट यांच्या कमकुवत बाजू, ओसरलेल्या मोदी लाटेचा फटका बसू शकतो. पुणेकरांना विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्वासनं अपूर्ण. काही वादग्रस्त वक्तव्यांचा फटका देखील बसू शकतो. एकीकडे असंही दिसतंय की भाजपाला ही निवडणूक एक हाती वाटतीये. गिरीश बापट यांच्या मते मेट्रो, स्मार्ट सिटी यांच्यासारखे प्रकल्प भाजपाने पुण्यात आणलेत आणि ते लोकांना रुचलेत देखील. तसेच रिंग रोड, पुणे एअरपोर्ट यासारखे प्रश्न देखील भाजप उत्तम रीतीने सोडवतंय. तसंच बापट म्हणाले की पुणेकरांचा आमच्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास पुणेकर जनता या निवडणुकीच्या माध्यमातून आमच्यावर दाखवेल. मोहन जोशी यावर म्हणाले की भाजपाने आधी पीएमपी सारखा गंभीर प्रश्न सोडवला पाहिजे होता. असे न करता भाजप केवळ लोकांना खोटी आश्वासनं देत आहे. स्मार्ट सिटी सारखी स्वप्न पुणेकरांना दाखवली जात आहेत, पण त्यावर अयोग्य पद्धतीने पैसा खर्च झालेलाही दिसतोय. 2019 ची लोकसभा निवडणूक ही पुण्याच्या भविष्याचं चित्र पालटणारी ठरणार आहे. आता या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारतय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. आणि आज बातमी बरोबर